विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवरील माझ्या शीतल कुमार गोरे या चॅनलवर अपना सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण एलिमेंटरी व इंटरमीडिएट ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या ऑब्जेक्ट ड्रॉइंग, वस्तुचित्र आणि स्थिरचित्र यामध्ये येणाऱ्या मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तूंचे रेखाटन व रंगकामाचे आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत। आपणासमोर डिशमध्ये केळी व सफरचंद या वस्तू मांडलेल्या आहेत, त्याची रचना केलेली आहे, त्याचे आपण रेखाटन करतोय। रेखाटन करत असताना रेखाटन हे पुसटसं करायचं आहे। जो डिशचा आकार आहे तो लंबगोलामध्ये बसतोय आणि समोर डिशमध्ये ज्या पद्धतीने आपण केळी आणि सफरचंदाची रचना केलेली आहे त्या पद्धतीने त्याच जागेवर तुम्हाला जो अँगल मिळाला आहे त्या अँगलमध्ये आपण रेखाटन करायचं आहे। सुरुवातीचं जे रेखाटन आहे ते कच्च्या स्वरूपामध्ये पुसटसं फिकटसं करायचं आहे आणि नंतर त्याला पक्क आणि फायनल करायचं आहे। चित्र रेखाटन झाल्यानंतर ते चित्र समोर उलटं करून पाहायचं आहे, त्यामुळे त्यातील चुका आपल्याला समजणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने याचं रेखाटन आपण पूर्ण केलेलं आहे, त्याच्या पडछाया देखील आपण काढून घेतलेल्या आहेत। हे रेखाटन आपण आता पोस्टर कलरमध्ये रंगवणार आहोत। हळदी पिवळा, लिंबू पिवळा आणि खाकी पिवळा हे रंग आपण केळीसाठी घेणार आहोत। देठाच्या ठिकाणी पोपटी रंग आपल्याला लागणार आहे। हे सर्व रंग फिकट करण्यासाठी आपल्याला पांढरा रंग लागणार आहे, ते आपण घेतलेला आहे। हा गडद भाग रंगवण्यासाठी खाकी पिवळा रंग, हळदी पिवळा रंग एकत्र केला आहे, थोडा त्यामध्ये ऑरेंज नारंगी रंग देखील घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, रंगकाम करत असताना जे तुम्ही रंग एकत्र करता मिक्सिंग करताय ते ओल्यातच मिक्सिंग करायचं आहे, त्यामुळे मिक्सिंगचं काम जे आहे, रंग एकत्र करण्याचं काम जे आहे ते परफेक्ट अचूक असं होत असते। पहा, डाव्या बाजूने आपण त्या वस्तूवर डाव्या बाजूने प्रकाश घेतलेला असल्यानं त्याच्या विरुद्ध म्हणजे उजव्या बाजूला सावलीचा भाग आलेला आहे, म्हणजेच त्या वस्तू उजव्या बाजूला ज्या आहेत त्या गडद झालेल्या आहेत। पाहता जो जास्त प्रकाशाचा भाग आहे तो आपण रंगवतो आहे। पा, केळीचा देठ जो आहे तो बरोबर असा हिरवट पोपटी असा झालेला आहे, म्हणजेच त्यानंतर देठाचा जो भाग आहे तो आपण असा थोडा ब्राऊन कलरचा असा केलेला आहे। पा विद्यार्थी मित्रांनो, केळीवर बरेचसे काळे विटकरी रंगाचे डाग असतात, ते आपण दाखवले नाही तरी चालेल। समोर जी वस्तू मांडलेली आहे त्या वस्तूपेक्षाही चित्रातली वस्तू आपल्याला कशी सुंदर दाखवता येईल याकडं आपण लक्ष द्यावं। त्याचा सावलीचा जो भाग आहे तो आपण आता दाखवतोय। चित्राला त्याच रंगातील थोड्या मध्यम स्वरूपाच्या डार्क रंगाने आउटलाईन करायची आहे आणि ती आउटलाईन लगेच ब्रश पाण्याने धुवून कोरडा करून थोड्या ओलसर अशा ब्रशने मिक्स करून घ्यायची आहे, त्यामुळे त्यामध्ये अचूकता व काटेकोरपणा दिसणार आहे।
पा विद्यार्थी मित्रांनो, त्यावर तुम्हाला अनेक रंगाचे लेयर चढवावे लागणार आहेत आणि त्यानंतर ते चित्र जिवंत ॲज इट इज असं वाटणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता आलोय, त्याचे डिटेलिंग आपण करतोय. जो एकदम डार्क भाग आहे तो आपण कलर करतोय. अशा पद्धतीने पा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थिर चित्रासाठी व वस्तुचित्रासाठी उपयुक्त असलेले मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तूंचे स्वतंत्र असे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पाहत असताना वरील आय बटणावर जर आपण क्लिक केलंय तर आपल्याला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. पा, आपण आता सफरचंद रंगवतोय. यामध्ये आपण लाल रंग, केशरी रंग, क्रिमझन रेड म्हणजे लाल रंगातलाच डार्क रंग जो आहे त्याला क्रिमझन रेड म्हणतात, तो घेतलाय. आणि देठाचा जो भाग आहे तिथे आपण पिवळा आणि पोपटी रंग घेतलेला आहे. पा, त्या सफरचंदावर असं टेक्चर असतंय आणि त्याचा पृष्ठभाग हा एकदम मऊ असतो. ते टेक्स्चर मी रंगातूनच दाखवतोय. पा, उभ्या वक्र रेषेमधून ते मी टेक्स्चर दाखवतोय आणि जेथे प्रकाश पडलेला आहे तिथे मी पांढरा रंग घेऊन तो लाईट भाग, प्रकाशाचा भाग दाखवलाय आणि तो मिक्स करून घेतलाय. आता आपण जिथे देठाचा भाग आहे, खोलगट भाग आहे, तिथे काम करतोय. पा, डार्क कलरने मी त्या सफरचंदाला आउटलाईन केलेली आहे आणि आउटलाईन केल्यानंतर लगेच ती काय करायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. पा, ज्या उभ्या वक्र रेषा आहेत त्याला आपण टेक्चर म्हणतोय. तशा रेषा सफरचंदावर असतात, त्या तुम्हाला पा समोर दिसतंय. ती जी आउटलाईन आहे गडद रंगाची ती मी डाव्या बाजूने पूर्णपणे खाली घेऊन तशीच उजव्या बाजूने घेऊन मिक्स केलेली आहे. आता गडद भाग डाव्या बाजूने सफरचंदावर प्रकाश पडला आहे आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे उजव्या बाजूवर त्या सफरचंदावर सावलीचा भाग आला आहे, म्हणून तो भाग काय केला आहे, क्रिमझन रेड तांबडा रंग आणि क्रिमझन रेड या रंगामध्ये थोडा डार्क निळा रंग घेऊन तो मी डार्क केला आहे. आणि पा, त्यावर उभ्या वक्राशा लाईन्स घेतल्या. आता एकदम उच्च प्रकाश लाल रंगामध्ये पांढरा रंग घेऊन तो फिकट केला आणि उच्च प्रकाश दाखवलाय. पडछायेसाठी खाली डार्क रंग मी दिलेला आहे. त्या सफरचंदावर छोटछोटे बारीक बारीक असे टिपके आहेत, ते टिपके सुद्धा मी दाखवतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला वस्तुसमूहाचं चित्र काढायचं असतं त्यावेळेस अशा प्रकारे एकदम डिटेलमध्ये काम नाही केलं तरी चालतंय. जी मुख्य वस्तू आहे जी तुम्हाला त्या समूहातली वस्तू हायलाईट करायची त्यावर तुम्ही डिटेलिंगमध्ये काम केलं तरी चालतंय. आता जी डिश आहे त्या डिशसाठी आपण पांढरा रंग घेतलाय, त्यामध्ये निळा रंग घेतलाय आणि थोडा पिवळसर रंग घेतलाय त्यामध्ये. आणि ती डिश आपण रंगवतोय. पा, डाव्या बाजूने ती डिश थोडी खोलगट असल्यामुळे डाव्या बाजूने त्याच्या कडेच्या आतल्या बाजूला सावली पडते म्हणून तो भाग मी डार्क केलाय. थोडा क्रिमझन रेड त्या निळ्या रंगामध्ये घेऊन त्याला डार्क केलाय आणि सावलीसाठी निळा, पांढरा
निळा, पांढरा, क्रिमझन रेड आणि येलो अशा रंगांचं मिश्रण केलंय आणि त्या रंगातून पडछाया दाखवतोय. पडछाया जी आहे ती वस्तूच्या जवळ, पृष्ठभागाच्या जवळ त्याच्या पायथ्याशी ती गडद होत आहे आणि पुढे पुढे ती काय होत आहे, फिकट होत आहे. डिचचा जो काट आहे तो उजव्या बाजूला डार्क झाला आहे आणि काठावर जो उच्च प्रकाश डाव्या बाजूला पडला आहे तो एकदम आपण फिकट व्हाईट असा दाखवला आहे. शक्यतो हे रंगाचं मिक्सिंग जे आहे पोस्टर कलरमध्ये रंगकाम करताना, रंगकामाचं जे एकत्रीकरण आहे, मिक्सिंग आहे, ते तुम्ही शक्यतो रंग ओले असतानाच करायचं आहे. पा काळा रंग मी वापरतो आहे त्यामुळे थोडा क्रिमझन रेड घेतला आहे आणि तो त्या वस्तूच्या एकदम पायथ्याशी गडद असा देतो आहे. त्यामुळे ते चित्र जे आहे त्यामध्ये उठाव निर्मिती झालेली आहे. आता या चित्राच्या खाली जे आपण कापड ठेवलंय, ड्रेपरी ठेवली, ती निळ्या रंगाची आहे म्हणून आपण त्याच्या आजूबाजूला त्या कापडाप्रमाणेच, ड्रेपरीप्रमाणेच निळा रंग दिलाय आणि त्या डिशच्या खालच्या भागावर देखील आपण काय केलंय, सावली दाखवली. या पद्धतीने हे आपण चित्र पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचा जर आपण स्वतंत्रपणे सराव केला तर या ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये तुम्हाला सुंदर असं काम करता येईल, अडचणी येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ऑइल पेस्टलमध्ये वस्तुचित्र काढणे हा व्हिडिओ जर आपणाला पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता. पा वस्तुचित्रामध्ये नव्हे तर कुठल्याही निसर्ग चित्र असो, वस्तुचित्र असो किंवा व्यक्तिचित्र असो, त्यामध्ये प्रकाश आणि छाया म्हणजे छाया प्रकाश या गोष्टींना फार महत्त्व असते. छाया प्रकाशाचं जर आपल्याला अचूक ज्ञान असेल तर तुम्ही चित्रामध्ये खूप सुंदर असा उठाव आणू शकता, उठाव निर्मिती करू शकता. पा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या वस्तू आहेत त्या एकदम आपण जशा रिअलिस्टिक आहेत, हुबेहूब आहेत, अशा पद्धतीने आपण काढून रंगवलेल्या आहेत. वॉटर कलरमध्ये स्थिर चित्र रंगवणे हा माझा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून आपण तो पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या पुढचे व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर यूट्यूबवरील माझे शीतल कुमार गोरे हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.